Hello friends, now in this videos I will teach you fourth lesson, water safe for drinking, third part. See, we did four experiment of dirty water and clean water. See, now a new term. See, आपण आता नवीन शब्द शिकणार आहोत. तर कुठला आहे तो? पोटेबल वॉटर, म्हणजेच निर्धोक पाणी, धोकादायक नसलेलं पाणी. वॉटर दॅट डज नॉट इन डेंजर आवर हेल्थ इन एनी वे वेन वी विल ड्रिंक इट इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोटेबल वॉटर. म्हणजेच मग आपल्या शरीराला जे धोकादायक पाणी नाही, आपल्या प्रकृतीला त्या पाण्याने कुठलाही धोका होत नाही, अशा पाण्याला आपण निर्धोक पाणी मीन्स पोर्टेबल वॉटर असं म्हणायचं आहे. वी हॅव सीन सम मेथड ऑफ मेकिंग मडी वॉटर क्लीन अँड ट्रान्सपरंट. हाउएवर सच वॉटर मे स्टील नॉट बी पोर्टेबल. म्हणजेच ह्याच्या अगोदर आपण एक्सपेरिमेंट केले आणि त्यामध्ये आपण पाहिलं गढूळ पाणी स्वच्छ व पारदर्शक कसं करायचं, ह्याच्या पद्धती मेथड्स आपण शिकलेलो आहोत. परंतु हे जे पाणी आहे, हे पारदर्शक दिसणारं जे पाणी आहे, ते निर्धोक असेलच असं नाही आहे. तर नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? इन द रेनी सीझन द वॉटर ऑफ रिवर्स अँड स्ट्रीम्स बिकम मटी. व्हाय डू वी नॉट ड्रिंक दॅट वॉटर? पावसाळ्यामध्ये पहा, नदी नाल्यांना गढूळ पाणी येतं आणि मग आपण ते पाणी पित नाही. का पित नाही? तर दॅट इट वॉटर इज व्हेरी मड्डी वॉटर. सी, व्हेन ऑन एन एक्सकर्शन इफ यू फाइंड दॅट वॉटर ऑफ अ स्प्रिंग ऑर वेल देअर हॅज अ बॅड स्मेल, वूड यू ड्रिंक इट? पहा, एक्सकर्शन मीन्स आपण जेव्हा सहलीला गेलो, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे झरा किंवा विहीर असेल आणि त्या पाण्याला जर दुर्गंधी येत असेल, डर्टी स्मेल असेल, तर आपण ते पाणी पिऊ का? तुम्ही ते पाणी प्याल का? तर ह्याचं ॲन्सर नो. सी सी, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग पोटेबल वॉटर, म्हणजेच पिण्यासाठी असलेलं जे निर्धोक पाणी आहे ते कसं आहे आपण पाहूया. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर आवर हेल्थ. पुअर वॉटर हॅज नो टेस्ट, नो स्मेल अँड नो कलर्स. म्हणजेच पहा की निर्धोक पिण्यासाठी निर्धोक पाणी असायला पाहिजे आणि या पाण्याला कुठलाही स्मेल नसतो, रंग नसतो किंवा त्याला चवसुद्धा नसते. इफ वॉटर हॅज अ कलर्ड ऑल अ फॉल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. इट इज अ कॅन मेक यूज इल. आपण जर असं पाणी पिलं तर आपण इल मीन्स आजारी, आपण त्या पाणी पिल्यानंतर आजारी पडू शकतो. वेन वी गेट मडी वॉटर ड्यूरिंग द रेन्स, वी अलाव इट इज सेटल बिफोर यूजिंग इट इफ नेसेसरी. We use alum or we filter has water. It mutinous disappears. Can the water look clean and transparent? Can we say that it is no safe for drinking? म्हणजेच पहा, आपण हे पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी आपण निवळून घेतो, गरज असेल तर त्यात तुरटी फिरवतो किंवा गाळून घेते, त्यामुळे त्याचा गढूळपणा नाहीसा होतो आणि ते पारदर्शक दिसू लागतं. म्हणजेच ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे का किंवा निर्धोक आहे का? लेट अस लर्न सम मोर अबाउट धीस. मग आपण चला हेच पाहूया की ते पाणी आपल्या पिण्यासाठी योग्य आहे का. सी, न्यू टर्म, आपण नवीन शब्द शिकणार आहोत. मायक्रो, मायक्रो मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल ऑर टिनी, आकाराने खूप लहान किंवा ते डोळ्यांनीही दिसू शकत नाही, काचेच्या भिंगातूनही आपल्याला दिसणार नाही असा एकदम स्मॉल मीन्स मायक्रो. ऑर्गनिज्म मीन्स लिव्हिंग थिंग्स. ऑर्गनिझम अ लिव्हिंग थिंग्स म्हणजेच सजीव, लिव्हिंग थिंग्स सजीव घटक. मायक्रो ऑर्गनिझम
लिविंग थिंग्स दैट कैनॉट बी सीन बाय द नेक्ड आय और इवन विद अ मैग्निफाइंग ग्लास. म्हणजेच पहा एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय तर आकाराने अगदी सूक्ष्म असणारा सजीव की तो डोळ्यांनी दिसत नाही त्यासाठी आपल्याला हे सूक्ष्मदर्शीच किंवा मायक्रोस्कोप घ्यावा लागतो. अशा प्रकारे जे सजीव असतात त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणतो. मायक्रोस्कोप मीन्स अँड इन्स्ट्रुमेंट फॉर लुकिंग ॲट व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स विच वी कॅनॉट सी विथ आवर आईज ऑर इवन थॉट अ मॅग्निफाईंग ग्लास. म्हणजेच पा अशा हे जे मायक्रोस्कोप आहे तो मायक्रोस्कोप आपल्या प्रयोगशाळेमध्ये यूज केला जातो. तर कशासाठी असतो पहा की एकदम तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एकदम स्मॉल घटक जे दाखवायचे असतात सूक्ष्मजीव दाखवायचे असतात मायक्रो ऑर्गॅनिझम दाखवायचे असतात ते या मायक्रोस्कोपने आपल्याला पाहता येऊ शकतात. सी इफ यू टेक अ बीट ऑफ यक ऑर अ ड्रॉप टू बटर मिल्क ऑर अ ग्लास साइड अँड प्लेस द साइड अंडर अ मायक्रोस्कोप we see very tiny living things eat in. आता आपल्याला पहा योगर्ट मीन्स दही. योगर्ट मीन्स दही किंवा ड्रॉप ऑफ बटर मिल्क म्हणजेच ताक. या दह्याचे किंवा ताकाचे आपल्याला एक थेंब घ्यायचा आहे एका स्केल किंवा पट्टीवर तो थेंब ठेवायचा आहे आणि त्यानंतर मायक्रोस्कोपने आपल्याला तो जर पाहिला तर या योगर्ट किंवा बटरमिल्कमध्ये आपल्याला एकदम टीनी व्हेरी व्हेरी टीनी लिव्हिंग थिंग्स सजीव दिसणार आहेत. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीव. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम कन्वर्ट मिल इन टू योगर्ट. दे आर यूजफुल फॉर अस. मग पहा अशा प्रकारचे योगर्टमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव आपल्या शरीराला अपायकारक नाही तर ते आपल्या शरीराला उपयोगी असतात. पण सर्वच सजीव हे आपल्या शरीराला उपयोगी नसतात. ते त्यांनी जर आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपण आजारी पडू शकतो. अशा या सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव असे म्हणतात. मीन्स हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीराला अपायकारक असलेले ऑर्गॅनिझम. व्हेन दे एंटर द बॉडी दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. सी देअर आर न्युमेरस काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अराउंड अस. दे आर इन द सॉइल इन वॉटर इन एअर ऑन रॉक्स दॅट इज एव्हरीवेअर अँड एव्हरीवेअर. आपल्या पहा सभोवताली आपल्या परिसरामध्ये खूप प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. न्युमेरल्स मीन्स असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. मग ते कुठे मातीत असतात हवेत असतात खडकावर असतात पाण्यात असतात सगळीकडे हे मायक्रो ऑर्गॅनिझम फिरत असतात. सी इव्हन इफ हार्मफुल ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन वॉटर इन आर नॉट बी एबल टू सी देम. नाऊ थॉट द वॉटर विथ सच मायक्रोजम लुक ट्रान्सपरंट वूड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग. अशा प्रकारचे हे जे अपायकारक सूक्ष्मजीव जर पाण्यात असेल तरी ते डोळ्यांना दिसत नाहीत आणि हे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक असले तरी किंवा आपल्याला स्वच्छ दिसत असेल तरी ते पाणी पिण्यासाठी निर्धोक असेल असं असेल का तर नो. दॅट वॉटर इज व्हेरी डर्टी वॉटर. सो इफ मेनी नो दॅट ड्यूरिंग द रेनी सीझन वी ऑफ्टन हर ऑफ अन आउटब्रेक ऑफ डायरिया ऑर गॅस्ट्रिस ॲट सच टाईम we need to boil the water that has been cleaned by saline and
filtration. Only then does it become safe for drinking. See, पहा पावसाळ्यामध्ये बरेच वेळा हगवण किंवा गॅस्ट्रो सारखे या रोगांची साथ येते. मग पहा अशा वेळी हे पा ह्या रोगांची साथ का येते, तर हे या दिवसांमध्ये पहा सगळीकडे पाऊस पडतो आणि सगळं जे पाणी आहे, घाण आहे, ती त्या पाण्याबरोबर वाहत वाहत जाऊन नदीला मिळते आणि बऱ्याचदा ते पाणी विहिरीतसुद्धा जातं आणि तेच पाणी आपण जर पिलं गेलं, ते निवळून नाही घेतलं किंवा आपण फिल्टर केलं नाही, तर आपण जे पाणी पितो त्या पाण्यामध्ये अगदी मायक्रो ऑर्गनिझम, एकदम डोळ्यांना न दिसणारे हे सजीव असतात आणि ते आपल्या शरीराला हानिकारक असतात. म्हणून पावसाळ्यामध्ये असं जे पाणी असतं ते नेहमी उकळूनच पिलेलं चांगलं असतं. बॉइलिंग द वॉटर किल द मायक्रो ऑर्गनिझम इन इट अँड प्रिव्हेंट डिसीजेस. पहा हे आपण किल मीन्स मारतो. जेव्हा आपण पाणी उकळतो, त्या उकळल्यानंतर त्या पाण्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव असतात ते मरतात आणि मग आपल्याला आजार होण्यापासून रोखता येतं. नाऊ वी विल लर्न क्वेश्चन्स आन्सर. बी क्वेश्चन्स मीन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सी, नेम द सब्स्टेन्सेस यूज टू मेक द सोल्यूशन कॉल्ड लेमन शरबत. लेमन शरबत इज द मिक्सचर ऑफ लेमन जूस, सॉल्ट अँड शुगर इन अ सोल्यूशन फॉर्म. सेकंड, व्हाय इज इट इन वॉटर दॅट लुक्स क्लीन अँड ट्रान्सपरंट मे नॉट बी फिट फॉर ड्रिंकिंग. द वॉटर दॅट लुक्स क्लीन अँड ट्रान्सपरंट मे कंटेन हार्मफुल मायक्रो ऑर्गनिझम विच कॅनॉट बी सीन दिस नेक्ड आयज. Therefore, it can cause diseases and harmful for health. Such water is not fit for drinking. Third, when making a sherbet, what do we do to make sugar dissolve quickly? We stir the sugar added to the sherbet with the help of spoon. This makes the sugar dissolve quickly. Fourth, does oil float on water or sink in it? Oil floats on water. Second question, see, fill in the blanks. First, substances like salt and sugar answer dissolve after some time when added water. Second, the mixture obtained on dissolve a substances in water is called dot dot solution. OR is an example of dot dot solution. Useful. All microorganisms are not useful. Some can cause diseases if they enter our body. Diseases. Fine. Things that float in water are dot dot than it. Things that sink are dot dot than it. Lighter and heavier. Six and last substance is called dot dot is swirling muddy water to help clean the water. Alum. See question number E. True and false. First, alum powder does not dissolve in water. This question is wrong. Next question. Microorganism cannot live in water. This question is false. If muddy water remains still, sediment it form at as it bottom. True. Fourth, an easier float in water. False. Tea leaves can be separately from tea for filtration. True.